म्हसवड शहराला पिण्याचा पाणी पुरवठा हा एक दिवसाआड नियमितपणे व्हावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने म्हसवड पालिकेवर मोर्चा काढण्यात आलाय. म्हसवड शहरात सध्या पालिकेकडून 8 ते 10 दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बनवण करावी लागत आहे. अशातच 10 दिवसांतून होणारा पाणी पुरवठा हा वेळे अवेळी रात्री अपरात्री कधीही केला जात आहे, त्यामुळे महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून रात्री अपरात्री पाणी सोडल्यामुळे काही दिवसापूर्वी शहरातील एका तरुणाला मोटार लावताना विजेचा शॉक बसून आपला जीव गमवावा लागला. हे जीवघेणी पाणी ठरत असल्याने पालिकेने यामध्ये सुरळीतपणा आणावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येऊन शहरात पालिकेविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते शंभूराज खलाटे, मानखटावचे प्रमुख अरविंद पिसे, ॲडव्होकेट निसार काझी, शहर अध्यक्ष दादासाहेब माळी, रावसाहेब लोखंडे, नागेश खांडेकर यांसह बहुतांशी महिला सहभागी झाल्या होत्या. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पाणी 1 दिवस सोडण्यात यावं नगरपालिकेकडून, त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता. आता वास्तविक जर पाहिलं नगर ही स्कीम आत्ता जी सध्या स्कीम चालू आहे ती 2001 साली पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर अनेक सत्ता बदल झाले पण पाण्याच्या विषयावर कुणीही त्या बाबतीत लक्ष दिलेलं नाही. किंवा 2001 साली केलेली स्कीम पुढचं किती वर्षासाठी नियोजन आहे का यावत कुणी आत्तापर्यंत राजकीय जेवढे सत्ता बदल झाले कुणीही त्या विषयावर लक्ष दिलेलं नाही, त्यामुळं पाण्याची ओरड होत आहे. वास्तविक जर या प्रशासनाने पाण्याचं आईसुद्धा नियोजन व्यवस्थित केलं तरीसुद्धा 1 दिवस पाणी सुटू शकतं. त्यासाठी प्रशासनाने ह्या गोष्टी दखल घेऊन आजच्या मोर्चाची दखल घेऊन त्यांनी जास्तीत जास्त प्रशासन या गोष्टी ही करून चौकशी करून बाकीचे जे काय नियोजन आहे पाण्याचं ह्या स्कीमवर सुद्धा 3 दिवसात पाणी सोडता येईल याचा अभ्यास करून त्यांनी योग्य ते निर्णय लवकर घ्यावा. 3 महिन्याची शेंबडे वस्तीची विहीर मागास चीफ ऑफिसरनी सांगितलं, शेंबडे वस्तीची विहीर ती पूर्वीची जुनीचीच विहीर आहे, किरकोळ काम करायचं त्यासाठी 3 महिन्याची गरज नाही, तरीसुद्धा ठीक आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तर या गोष्टीची प्रशासनाने दखल घेऊन जास्तीत जास्त लवकर पाण्याचा निर्णय घ्यावा हीच जनतेमार्फत विनंती. अधिकारी म्हणले 3 महिन्यांनी पाणी सोडू, इथं 2 दिवस आपण राहू शकतो का बिना पाण्याचं? 10 दिवसातून 1 तास पाणी येते, 1 तास पाणी कसं 10 दिवस पुरवायचं? त्यांना तुम्ही पुरवून दाखवा म्हण. आमच्याकडे एक कार्यालयात विहीर वगैरे आहे म्हणून आम्ही ॲडजस्ट करतो, पण इतर समाजातली लोक आहेत, मळ्यातली लोक आहेत, ते त्यांना त्यांचे प्रॉब्लेम मी जेव्हा जाते त्यांना भेटायला वगैरे त्यांच्या घरी कशाच्या तरी निमित्ताने, तर त्यांच्या बघितलेलं असतं की पूर्ण घर हंडे पिंप सगळं भरलेलं असते, अगदी झोपाई थोडीशी जागा असते, आणि चिकन गुनियात परत डेंगू वगैरे उघड्या पाण्यामुळं आजार होतात, आणि डेंगूची तर केवढी जोरात साथ आहे, त्या पाणी उघडं ठेवलेलं असतं घरात सगळं. हे अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे की ते बोलतात 3 महिने तरी थांबा. 3 महिने कसं थांबणार? त्यांनाच विचारा की कसं थांब, तुम्हीच दाखवा की कसं आपण थांबा 3 महिने थांबू शकतो. लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की पाणी कमीत कमी 3-2 दिवसांनी तरी सोडलं पाहिजे. 1 दिवसात नाही जमत त्यांना तर 4 दिवसांनी तरी. म्हसवडकरांच्या पाणी प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नामदार बच्चू कडू साहेबांच्या आदेशानं इथले संयोजक आमचे पिसेसाहेब असतील, ॲडव्होकेट काजी साहेब असतील, आमचे दादासाहेब असतील, रावसाहेब लोखंडे असतील, या सगळ्यांनी अतिशय नेटक्या मोर्चाचं आयोजन केलं या ठिकाणी. खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी बांधतो आहे. पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी काही लोकांना रात्रीचं पाणी सोडल्यामुळं विजेचा शॉक लागलेला आहे, त्या ठिकाणी काही दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेले आहेत. या ठिकाणी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं यापुढे जर असं काही घटना घडली तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या दाखल करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरू. खऱ्या अर्थानं मान तालुक्यामध्ये उरमोडीच्या माध्यमातून पाणी आलेलं आहे, पाणी पुरवठ्याचं जे पाणी आहे ते कॅनॉलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी इस्लामपूरवरून आणताय, आणि मग आपली जी यंत्रणा आपण 12-14 तास चालवतात ती 24 तास चालवून म्हसवडकरांना दिवसाआड पाणी दिलं पाहिजे. या ठिकाणी धनदांडगे असतील, नगरसेवक असतील, अधिकारी असतील, त्यांना 24 तास पाणी पुरवठा केला जातो, यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही. खऱ्या अर्थानं सामान्य नागरिकाला जेवढा वेळ पाणी तेवढंच मोठ्या लोकांना, नगरसेवकांना, अधिकाऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, धनदांडग्यांना तेवढ्याच वेळ पाणी मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही आमचा मोर्चा काढलेला आहे, परंतु या मोर्चाची सांगता रक्तदानाने करतो आहे. खऱ्या अर्थानं देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाची स्थिती आहे, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे, आणि मग प्रहारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जे रक्तदान करू
ते रक्त या तालुक्यातल्या काही गोरगरीब लोकांना 2-3 हजार रुपये देणं शक्य पडत नाही, अशाही लोकांना त्या ठिकाणचा वाटा मिळणार आहे, फ्रीमध्ये रक्त मिळणार आहे। जे रक्तदाते या ठिकाणी आपलं रक्तदान करतायत त्यांना प्रहारच्या तर्फे पिशेसाहेबांच्या तर्फे या ठिकाणी आपण त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी आपण त्यांना हेल्मेट देत आहोत। अतिशय चांगल्या प्रकारचा मोर्चाला या ठिकाणचा प्रतिसाद मिळाला आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांची फौज ही मुढभर असते, पण ते डिगभरांना लोळवल्याशिवाय गप्प बसत नाही। निश्चितपणाने ह्या मान तालुक्यामध्ये मसवडमधून क्रांतीची ठिणगी प्रहारच्या माध्यमातून पडलेली आहे आणि यापुढच्या काळामध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत, सामान्य वंचित शोषित घटकाचे प्रश्न आहेत, अपंग बांधवांचे शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेण्याची भूमिका प्रहारची राहील। बच्चू कडू साहेबांच्या प्रेरणेतून या ठिकाणी आमचं काम चालू आहे आणि ते यापुढे चालू राहील। महेश कांबळे, 7 स्टार न्यूज, मसवड।